महाराजांचं वक्तव्य जे आहे हे कधीच महाराष्ट्राच्या विरोधात नव्हतं, जर नीट भाषेत पाहिलं. आज आघाडी सरकारकडे लोकांकरता देण्यासारख्या देण्यासाठी काही नाही आहे, किंवा कोविडमध्ये आलेले अपयश झाकण्यासाठी फक्त आणि फक्त विनाकारण जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा ते प्रयत्न करत आहे, त्याच्यापर्यंत काही नाही आहे. आणि म्हणून ज्या कोविडच्या काळामध्ये डॉक्टर्स होते, नर्स होते, कोविड योद्धा होते, हे सगळे पुढे सरसावले, अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या, राज्य केंद्र सरकारने मोठी मदत केली, म्हणून लोकांना आधार मिळाला. म्हणून मी कशी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मदतीच्या एका बाजूला ओप सुरू होता, दुसऱ्या बाजूला आमचं राज्य सरकार घरात बसलं होतं, फेसबुकवर फक्त लोकांशी संवाद करत होतं, ट्विटरवर लोकांना माहिती देत होतं, हे जनता विसरलेली नाही आहे. आणि मला असं वाटतं की त्या काळाचा जर आपण विचार केला तर काँग्रेसचे मंत्री असतील, राष्ट्रवादीचे मंत्री असतील, स्वतः मी संजय राऊतांना मला विचारायचं की तुम्ही किती ठिकाणी कोविड सेंटर तुमच्या स्वतःचे तुम्ही सुरू करून लोकांना मदत केली, पोपटबंदी करण्यापलीकडे तुम्ही काय केलं दुसरं. आता सुप्रियामध्ये मी काय बोलावं, खाल्ल्या मिठाला जागा जायचं तरी ठरवलेलं आहे, तेव्हा त्यांनी काय मोदी सरकारवर टीका करणं खरं म्हणजे नैतिकदृष्ट्या ते मला वाटतं त्यांची ती बौद्धिक दिवाळखोरीच असं म्हटलं पाहिजे. जो वाईन मॉलमध्ये विकण्याच्या निर्णयाबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं गोंडळ चित्र उभं करण्यात त्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतं, खरं म्हणजे इथं शेतकऱ्याचं कुठलंही जोपासण्याचं काम ते करत. वाईन क्षेत्रामध्ये असणारी त्यांच्या नेत्यांची लोकांची भागीदारी, जे आता किरीट सोमायनी संजय राऊतांच्याच कुटुंबाची भागीदारी वाईनच्या एका उद्योजकाबरोबर आहे असं जाहीरपणे सांगितलं आहे, मला वाटतं त्यामुळे वाईन मॉलमध्ये विकण्याच्या बाबतीमध्ये इंटरेस्ट कोणाचा होता हे आता उघड झालेलं आहे. त्यामुळे आम्ही समान कार्यक्रमाच्या आधारित सरकार स्थापन केलं, यांचा आता समान कार्यक्रमाचा लोकांच्या समान चेहरा आता लोकांच्या पुढे आलेला आहे, खरं म्हणजे आघाडी सरकारचे मंत्री या वाईनच्या निर्णयाचं समर्थन करतात हे ते महाराष्ट्राचं इतकं दुर्दैव आहे राज्यात. आणि म्हणून कुठल्या परिस्थितीमध्ये एका बाजूला आपल्या युवराजचं नाईट लाईफचं धोरण हे कसं पुढे जाईल याचा पुरस्कार करताना आता मंत्री दिसत आहे. आता रात्री उशिरापर्यंत सुपर मार्केटमध्ये आणि आता किराणा मालाची दुकान तुम्ही आता रात्रभर वाईन उघडी ठेवणार का, हा काय प्रश्न आहे. समाजाच्या स्वारकरी संप्रदायाच्या भावना अतिशय तीव्र आहे, समाजाच्या भावना तीव्र आहे. आदरणीय अण्णासाहेब हजारेंनी सुरू केली या बाबतीमध्ये घेतलेली भूमिका, हा निर्णय सरकारने तात्काळ रद्द करावा म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. मदतीनेच खरं म्हणजे हे जे शिवसेनेचे किंवा जे कधी जे गुंडाजी यांच्या गुंडाने हल्ला केला किरीट सोमायनवर, पोलिसांना माहिती नव्हतं, पण हे गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड हे सगळं म्हणजे राज्य सरकारच्या पुरस्कृत हा भ्याड हल्ला किरीट सोमायन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस सुद्धा सामील आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन